शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे पोलिसांच्या बदल्या खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण इन्स्टॅबिलिटी टाळावी, अस्थिरता येऊ नये, जिल्हा स्तरावर पोलीस स्टेशनवर काम करणारे जे कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या गैरसोयी होऊ नयेत म्हणून त्यांच्या बदल्या ह्या जुन्या धोरणाप्रमाणेच केल्या जातील आणि मर्यादित बदल्या होतील की ज्यामुळं कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही. कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि जिल्हा घटक जे आहेत त्यांच्या बदल्या जुन्या धोरणाप्रमाणे होतील आणि जे ऑफिसर्स रँक आहेत त्यांच्या बदल्या मात्र 2 वर्षाचं टेन्युअर पूर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील. आणि ह्या बदल्या करताना सुद्धा जास्तीत जास्त 30% अधिक बदल्या होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. त्यामुळं जिल्हा स्तरावरच्या 1000 कर्मचाऱ्यांच्यावर बदलीची जी टांगती तलवार आहे ती दूर होईल आणि त्यांच्या घराचे अस्थिरतेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत.